नगर सेविका अश्विनी जाधव यांच्या प्रयत्नातून रामचंद्र खुंट येथील रस्त्याचं काम सुरू झालंय. दर्जेदार विकास काम हाच अजेंडा असल्याचं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं. उच्च आरोग्य सेवा बरोबरच विकास कामांना प्राधान्यक्रम दिला आहे. फेस टू आणि अमृत भुयारी गटार योजनेच्या कामांना गती दिल्यामुळे ते काम आज पूर्ण झालं. लॉकडाऊनचा सदुपयोग करत रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम हाती घेतलं. जुन्या शहरातील बहुतांश रस्त्याची कामं मंजूर झाली असून ही कामं पावसाआधी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्या प्रयत्नातून कोटला बस स्टँड ते रामचंद्र खुंट चौकापर्यंत रस्त्याचं काम सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बहुतांश रस्त्यांची कामं मार्गी लागली आहेत. दर्जेदार विकास कामं हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून विकास कामं सुरू आहेत. रामचंद्र खुंट हा परिसर बाजारपेठेचा आणि रहदारीचा असल्यामुळे रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे. आता ते पूर्ण झालं आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं. प्रभाग क्रमांक 10 नगरसेविका अश्विनी सचिन जाधव यांच्या प्रयत्नातून कोटला बस स्टँड ते रामचंद्र खुंट चौकापर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, माजी नगरसेवक सचिन जाधव, आनंद नांदूरकर, राजेंद्र कटारिया, विनोद मालपाणी, संजय कसाट, डॉ अरुण राऊत, डॉ सईद शेख, सत्यम देवालीकर, दीपक काशिद, कैलास काशिद आदी उपस्थित होते. इतका मैदान चौकापासून तर रामचंद्र खुंटापर्यंतचा रस्त्याचं डांबरीकरणाचं काम हे सुरू झालेलं आहे आणि त्याची पाहणी या ठिकाणी आज करण्यात आली आहे. आता कामं बरेचसे नगर शहरामधले लॉकडाऊन असल्यामुळं की आज कोविडची एक बाजूला परिस्थिती असताना कोविडचं काम देखील चालू असताना त्याचबरोबरीने नगरमधील जे काही आपले मग ते केंद्र सरकारचा पैसा असो, राज्य सरकारचा पैसा असो, महानगरपालिकेचा पैसा असो, या सगळ्या जे काही कामं आहेत ते कामं पूर्ण करण्याकरता या ठिकाणी आम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरामध्ये आज अनेक कामं या नगर शहरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यातलाच आज एक भाग म्हणून तर आपण पाहिलं तर मध्यवर्ती एक जुनी शहर आहे, लोकवस्ती आहे आणि मग त्या भागामध्ये आपण पाहिलं तर एक मोठी लोकवस्तीची वर्दळ असते. बाजारपेठ असल्यामुळं रामचंद्र कुंट परिसर ही बाजारपेठ आहे आणि फार वर्दळीचं ठिकाण असल्यामुळं या भागामध्ये अंतर्गत पाण्याच्या लाईनी टाकण्यात आल्या, ड्रेनेजचं काम झालं आणि त्यामुळे रस्ता देखील खोदला गेला होता. मग नागरिकांची मागणी होती की हा रस्ता झाला पाहिजे, पावसाळ्यापूर्वी झाला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये या भागातील नगरसेवक सचिनभाऊ जाधव यांच्या पुढाकारातून या ठिकाणी आज हे रस्त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये त्याची सर्व या भागातील सर्व नागरिक आणि स्थायी समितीचे सभापती अमलपंचायतचे अध्यक्ष सन्मान्य अवितात्याजी घुले यांच्या समवेत आज आम्ही पाहणी केली आहे आणि लवकरच पुढील जे काही रस्ते आहेत मग रामचंद्र कुंटापासून तर आपल्या वस्तू संग्रहालय चौकापर्यंत, आतमपुरा चौकापर्यंत तो देखील रस्ता येत्या काही दिवसामध्ये मार्गी लागणार आहे. त्याच्याकरता देखील निधीकरता आमचा पाठपुरावा चालू आहे किंवा पलीकडील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे तिन्ही रस्ते, मग स्टेट बँक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय असेल, चांदणी चौकातून येणारं जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा नगर कॉलेजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारा रस्ता असेल, हा देखील आता आपल्याला पूर्ण झालेला पाहायला मिळतो. त्याचप्रकारे बागरोजा अडको जो परिसर आहे त्या भागामध्ये देखील दिल्ली गेट मार्गी नाही, आता वन वे जो केलेला होता तर तो देखील मागच्या काही दिवसापासून बंद होता. रस्ता बंद करून त्याच्यामध्ये खोदून पूर्ण कॉन्क्रीट केलेला आहे पण तो देखील रस्ता आता पुढच्या भविष्यकाळामध्ये पूर्ण त्याला काही खोदण्याची आवश्यकता पडणार नाही. इतका दर्जेदार रस्ता बागरोजा अडको परिसरामध्ये देखील झालेला आहे आणि त्या रस्ता झाल्यामुळे दिल्लीगड भागामध्ये जी ट्रॅफिक जॅम व्हायची ते देखील आपल्याला आता ट्रॅफिकमुक्त परिसर झालेला आपल्याला पाहायला मिळेल. असे विविध भागामध्ये रस्ते ह्याज आपल्याला चालू असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण पाहतोय की कोविडची महामारी चालू असताना आता जसं आमदार साहेबांनी आणि स्थायी समितीचे सभापती घुले साहेब असतील त्यांनी या ठिकाणी आता सांगितलं की आपण पाहतोय महामारी चालू असतानाही त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या पुढाकारातून आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ईदगा मैदान ते रामचंद्र खुंट आडत्या बाजार जो जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी ड्रेनेजची लाईन, पाण्याची लाईन आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जर आपण पाहतोय की केबलची लाईन जेव्हा खोदाई झाली तर या रस्त्याची पूर्णतः हा रस्ता होता की नव्हता असं अशा पद्धतीने झाला. तेव्हा आमदार साहेबांकडे मी त्या ठिकाणी गेलो, आमदार साहेबांना विनंती केली, साहेब म्हटलं हा रस्ता या ठिकाणी वर्दळीचा भाग आहे, इथं हॉस्पिटल्स आहेत, बाजारपेठेत जाणारा मुख्य रस्ता आहे आणि इथं रहिवास भाग पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर हा जर रस्ता पावसाळ्याच्या आज जर झाला नाही तर इथली अडचण फार मोठ्या प्रमाणात होईल आणि फार मोठं नुकसान या नगर शहराचं होईल. तर त्यांनी लगेच त्या ठिकाणी ठेकेदाराला सांगून अर्जंट आपल्याला निधीची उपलब्धता करून आपला हा रस्ता त्यांनी आपल्याला करून दिलेला आहे. आपण पाहतोय की हा रस्ता पूर्ण खराब झाल्याकारणाने खालचा WBM लेअरपासून BM लेअरपासून कार्पेटपर्यंत त्यापर्यंत आपण सर्व रस्ते या ठिकाणी करत आहोत.
आणि यापुढे जे बाकी रस्ते राहिलेले त्यासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला निधी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. त्याच पद्धतीने गुलेसाहेब पण या ठिकाणी आलेले ते स्थायी समितीचे सभापती आहेत. येत्या बजेटमध्ये सुद्धा त्यांनी आपले या ठिकाणचे 2-3 रस्ते आपले टाकून दिलेले आहेत. आणि अशाच पद्धतीने काही नागरिकांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गरजेच्या गोष्टी करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू एवढं सांगतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. रामचंद्र कुंटे इतका मैदान हा रस्ता आमचे मित्र स्थायी समितीचे माजी सभापती आमचे मित्र नगरसेवक सचिन भाऊ जाधव यांच्या प्रयत्नातून आज होत आहे. आता आमच्या दोघांचा पण बॉर्डरच वाढ आहे तर आमचे बरेचसे रस्ते आता फक्त रामचंद्र खुंट ते हातमपुरा चौक हाच रस्ता आता आपला शिल्लक आहे. आपला पलीकडचा तपकीर गल्ली वगैरे तो सुद्धा 10 कोटीच्या कामात तो सुद्धा रस्ता मंजूर आहे. तो लवकरच आपण तो सुद्धा रस्ता सुरू करणार आहोत. आणि महत्त्वाची बाब म्हणजे आता आमदार साहेबांनी सांगितलं की शहरातले आता बहुतांश रस्ते अमृतच्या कामामुळं बहुतांश रस्ते खांदले गेले होते आणि अमृतचं काम झाल्याशिवाय वर्क ऑर्डर होत नव्हती. त्याच्यामुळं अमृतचे कामं करणं हे गरजेचं होतं. त्याच्यामुळं आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊन चालू होता. लॉकडाऊनमध्ये कामं करता येत नव्हती पण आमदार साहेबांनी विशेष प्रयत्न करून आयुक्त साहेबांशी आमचे सर्व पदाधिकारी असतील नगरसेवक असून मीटिंग घेऊन कारण लॉकडाऊन काळात गर्दी कमी असते रोडवर सगळ्यात महत्त्वाचं आणि का ठेकेदाराला काम जिथं दाट वस्ती अशा ठिकाणी काम हे दर्जेदार करता येतं त्या माध्यमातून आमदार साहेबांनी सूचना दिल्या आणि त्या सूचनेनुसार आता प्रत्येक ठिकाणी आता जसं जसं सांगितलं शहरात आम्ही आणि त्याचा सगळं पालिकेच्या माध्यमातून स्थायी समितीच्या माध्यमातून आम्ही त्याचा आमदार साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही पाठपुरावासुद्धा प्रत्येक ठिकाणी चालू आहे. मीटिंगा घेऊन जिथं जिथं रस्ते मंजूर आहेत अमृतचे कामं पूर्ण झालेले आहेत तिथं आपण लवकरात लवकर जेवढे रस्ते बाकी असतील ते निश्चितच लवकरच या त्या पावसाळ्याच्या आत पूर्ण करायचा आमचा मानस आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, News24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.